केंद्रीय जल आयोगामध्ये त्यांच्या बाबतीमधला नियुक्ती आणि अनुशेष काढण्याचा प्रयत्न केला असं जे सांगितलं जातं वसूल त्याची नाही आहे. आजही कागदपुऱ्या सरकार पाठवली प्रयोगकरांना समोर दाखवू इच्छितो, अधिकाऱ्यांच्या समोर बैठक दाखवू इच्छितो की आपण जे 1100 कोटी मंजूर झाले सांगताय, परंतु मागच्या कालावधीमध्ये या केंद्रातून आणि मागच्या सरकारच्या माध्यमातून फक्त नाबार्डचे 7 कोटी रुपये सोडले तर एकही रुपया आला नाही. या योजनेमध्ये पूर्ण झालेल्या योजनेची किंमत होणाऱ्या योजनेची किंमत ही 1100 ते 1500 कोटी रुपये आहे. परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारचा केंद्रातून जे पैसे 800 कोटी मिळाले म्हणून जो दावा केला जात होता तो अजिबात तथ्य नाही. 130 कोटीची योजना मी मर्यादित केली असं सांगणं पण चुकीचं आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त निधी मी मंत्री असताना 130 कोटी मिळाला. बहुत पैसा आजपर्यंत वापरला जात होता. म्हणतात मी कागदपत्रासकट आणि पुराव्यासकट घेत. दुसरं मान खटावत्या शेतकऱ्यांचा असलेला पाण्याचा प्रश्न हा मी डावलून वरच्या भागातल्या शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीत माझा निर्णय घेतो अशा प्रकारचा आरोप करण्यात आला असेल तो सुद्धा पूर्णपणे चुकीचा आहे. मी कुठल्याही योजनेमध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये सूचना केलेली नाही. तत्कालीन त्यावेळेला दिलीपरावजी येडगावकर आमदार असताना खरं म्हटलं तर त्यांनी मेरच्या वरच्या पट्ट्यामध्ये असणाऱ्या डिस्करपासून मिरडपासून ते अगदी जाकरगाव जामपर्यंत विसापूरपासून ते या परिसरातला असलेला वरचा लगून त्या वरचा असलेला नवलेवाडीपर्यंतचा परिसर हा ओलिताखाली आणताना वरची गावं वगळली गेली होती. तिथं कायम स्वरूपामध्ये टँकर लागत होता. साहजिकच आहे आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून किंवा अभ्यास नसलेला आमदार त्यांना वाटत नसेल तर मी त्या पद्धतीने पूर्णपणाने त्या असलेल्या गोष्टीच्या संदर्भातून आवाज उठवला. हा आत्ता जयंत पाटलांना घेऊन उठवलेला नाही. मी मंत्री असताना त्याच्याबद्दलचा ठराव झाला. मी मंत्री असताना 2 कोटी रुपयाचा सर्वेक्षण करण्यासाठी निधीसुद्धा दिला गेला. उलट पक्षी वरच्या असलेल्या गावा अन्याय का? कारण एकदा जे कटापूरची योजना झाली राजापूर असेल नरसिंहवाडी असेल त्याचबरोबर वेटणे असेल या सर्व परिसरामध्ये ललगुण वगैरे सगळ्या परिसरामध्ये गावांकडे आजही टँकर मोल मांजरवाडीपर्यंत मतदारसंघ बदलला म्हणून ती योजना वरची गावं वगळली का असं मी आरोप केलेला नाही. परंतु मला सांगावं असं वाटतं ज्या गावामध्ये टँकर लागतो एकदा योजना होऊन गेल्यानंतर परत त्या गावांना आयुष्यामध्ये कधी लाभ मिळणार नाही. म्हणून मी कोणाची गावं वगळा म्हणून असा कुठेही प्रस्ताव दिलेला नाही. पूर्वीची मान खटावची गावं आहेत तशीच आहेत. फक्त ही वाढीव गावं घेण्याच्या संदर्भातला मी निर्णय घ्यायला लावला. त्यामध्ये नामदार जयंत पाटील हे मंत्री झाल्यानंतर 2 ते 3 बैठका माझ्या झाल्या. एकदा साताराला झाली कृष्णानगरमध्ये, नंतर मंत्रालयात 2 बैठका झाल्या आणि त्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला तो वरील गावांना फायदेशीर व्हावा म्हणून झालेला आहे. आता ही माहिती कुठून त्यांना मिळा माहीत नाही. मी खालची गावं वगळली, त्यांनी कुठल्याही प्रकारची कागदपत्रं मला दाखवावी की खालची गावं वगळलेल्याचं, तर मी निश्चितपणाने तो माझा दोष म्हणेल. तो वरची गावं घेतली म्हणून कोणाला जर दुःख वाटत असेल पण मला वाटतं की तो वरच्या गावाचा अन्याय होईल. लोकप्रतिनिधी म्हणून वरच्या गावांनासुद्धा टँकर लागतो, मान खटावच्या लोकांनासुद्धा टँकर लागतो. ही सगळी गावं ओलिताखाली यावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यामध्ये वाढीव निधी हा वरच्या लोकांना किंबहुना पूर्वीचं जे होतं ज्यांनी योजना केली होती ती चुकीची असं माझं मत होतं. कारण नदीच्या पात्रामध्ये बॅरेजेस टाकायचे, जे बॅरेजेस आज योजना पाणी पडायच्या अगोदरच पूर्ण केली जे कंत्राटदाराच्या फायद्यासाठी झाली का मला माहीत नाही. आज ते बॅरेजेसचे दरवाजे आणि बॅरेजेस त्या म्हणून मोडकळी लागलेले आहेत. तिथून पाणी उचलायचं लिफ्टनी आणि ते शेतकऱ्यांनी घ्यायचं तर योजना ही फायदेशीर होऊ शकत नव्हती. योजना सुरू झाल्यानंतर 2-4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यात एक योजना बंद पडू शकते. त्याचा फटका मान आणि खटावच्या शेतकऱ्यांना सुद्धा बसू शकतो. म्हणून आम्ही सुधारणा केली की बंदिस्त पाईपलाईननी वरून ग्रॅव्हिटीने पाणी द्यावं अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी जयंत पाटलांनी 130 कोटीचा नवीन प्रस्ताव मंजूर केलेला आहे. तो कोणाच्याही पाण्याचं आरक्षण घेऊन त्यांच्यावर अन्याय करणारा नाही.
पूर्ण माहिती घेऊन त्यांनी बोललं असं मला समजलं असतं किंबहुना त्यांनी माझ्याशी तरी याबाबतीत चर्चा केली असती तरी मी समजू शकलो असतो. त्यामुळे माझा निषेध करण्याच्या अगोदर माझं म्हणणं आहे की राजकारण करण्याच्या पेक्षा या सर्व गोष्टीचा माहिती घेऊन त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, माझ्या त्यांना सहकार्य किंवा आम्ही दोघेही त्या बाबतीमध्ये चर्चा करायला तयार आहोत. परंतु एक योजना आहे की ही योजना फेल्युअर होईल. 4 महिन्यासाठी योजना केल्यानंतर लाईट बिल आणि पाणी बिल न भरल्यामुळे या योजनेला अडचण निर्माण होऊ शकते. लिफ्टने शेतकरी पाणी उचलू शकत नाही आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास करता 8 मई योजना जर करायची मागणी आपण करताय तशी मी पण करतोय की 8 मई करायची असेल तर 2 महिन्याचा पाणी टाटा शिल्लक पाहिजे. त्यासाठी आम्ही ज्या 2च्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढी जमीन आहे त्यामध्ये गावठाण वाढ जेवढी झालेली आहे त्या गावठाण वाढीचं क्षेत्र कमी करून ते पाणी किती शिल्लक राहतं, MIDC ला दिलेलं पाणी किती शिल्लक राहतं, पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेलं पाणी सोडून बाकीचं पाणी किती शिल्लक राहतं याचा अभ्यास करायला सांगितलं असेल याची माहिती वाटतं त्यांनी घ्यावी. एक कल्पना कदाचित त्यांना नसावी पण ती त्यांनी घ्यावी. उलट पक्षी या बाबतीमध्ये या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या पाण्याचा प्रश्न जर मिटवायचा असेल तर आम्ही सौशी धरणाला ज्या धरणाची काल त्या नदीला पूर आला आणि 2-3 गावाचा संपर्क तुटला ते सौशी धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर ही योजना 12 मई होऊ शकते. आणि हे गेले मी 8 वर्षापासून सौशी धरणाचा पाठपुरावा करतोय तो एवढ्यासाठी करतोय तो फक्त कोरेगाव मतदारसंघात पुरता नव्हे तर मान खटावच्या असलेल्या धरणाला शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून ती योजना व्हावी, तो धरण व्हावं ही आमची प्रामाणिक मागणी आहे. म्हणून सर्व अभ्यास आणि माहिती घेऊन कोणाच्या तरी श्रेय कोणाला तरी श्रेय देण्यापेक्षा त्या पद्धतीने काम करण्यासाठी कोणाचं या आहे त्याचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा असं माझं मत आहे. आणि याबाबतीत त्यांना माझ्याशी चर्चा करून दोघांनी एकत्रित होऊन काय करायची तयारी असते तर माझी तयारी आहे. कारण निषेध करून राजकारण करण्यापेक्षा चुकीच्या माहितीवर राजकारण करण्याचा प्रयत्न सोडावा. शेवटी वरच्या गावांना पाणी देण्याची जबाबदारी माझी आहे ती मी करणारच, परंतु खालच्या सुद्धा गावांना मान खटावला इथे पण राष्ट्रवादीवर प्रेम करणारी मंडळी आहे त्या लोकांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असेल. मी पक्षपात घेत नाही पण मान खटावमध्ये जी जनता या ठिकाणी अनेक वर्षापासून अपेक्षित आहे त्या जनतेला न्याय देण्यासाठी मी पूर्णपणाने प्रयत्न करणार ही माझी बांधिलकी असेल.